हॅलो फ्रेंड्स, आय एम रवींद्र भालेराव अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज इंग्लिश फॉर लर्नर्स. डिअर स्टुडंट्स, इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज रायटिंग स्किल ऑफ दिस क्वेश्चन बँक. ऑलरेडी वी हॅव डन वन व्हिडिओ ऑन दिस टॉपिक. टुडे वी शॅल कंटिन्यू दिस सेक्शन दॅट इज रायटिंग स्किल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तो म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत एज्युकेशन डिपार्टमेंटने जी की क्वेश्चन बँक तुमच्यासाठी सर्वासाठी प्रोव्हाइड केलेली आहे इंग्लिश सब्जेक्टची, आणि त्या क्वेश्चन बँकमधील रायटिंग स्किल सेक्शन हा आपण डिस्कस करीत आहोत. ऑलरेडी एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण लेटर रायटिंगबद्दल चर्चा केली होती. त्याच्या अगोदर या क्वेश्चन बँकमधील मग लँग्वेज स्टडी असू देत, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, पोएट्री सेक्शन, याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्या व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्या व्हिडिओ देखील बघू शकता. चला तर आपण आता कंटिन्यू करूया या सेक्शन 5 रायटिंग स्किलची पुढे, म्हणजे लेटर रायटिंगच्या पुढे जो डायलॉग रायटिंग आणि पुढे वर्बल नॉन वर्बल हे डिटेल आपण पूर्ण कवरअप करणार आहोत या व्हिडिओमध्ये. लेट्स गो. पण बिफोर दॅट, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल. लेट्स गो. तर आपण लेटर रायटिंग कवरअप केलेलं आहे, तर पुढचा आपण टॉपिक घेतोय तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5B, दॅट इज डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगला तुम्हाला माहिती आहे तो ऑर असतो किंवा ऑप्शन येतो तो म्हणजे स्पीच रायटिंग. ठीक आहे, तर दोन्ही आपण बघणार आहोत या क्वेश्चन बँकमध्ये इम्पॉर्टंट कोणकोणते डायलॉग रायटिंग टॉपिक्स किंवा ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या आपण चर्चा करूया. ओके, तर डायलॉग रायटिंग हा 5 मार्क्ससाठी येतो. 5 मार्क्समध्ये तुम्हाला A, B and C असे 3 याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी डिवाइड केले. एमध्ये तुम्हाला प्रिपेअर डायलॉग फ्रॉम जम्बल सेंटेन्स, म्हणजे 4 वाक्य दिले असतात ते जम्बल्ड असतात, म्हणजे मिक्स असतात, ते योग्य क्रमाने म्हणजे ऑर्डरमध्ये लिहायचे असतात. त्यासाठी तुम्हाला ते सेंटेन्स दिले ते प्रॉपर रीड करता आले पाहिजे आणि त्याचा मिनिंग समजला पाहिजे. बघूया आपण. फर्स्ट सेंटेन्स आहे, वी डान्स ऑन पंजाबी फोक डान्स. आम्ही पंजाबी फोक डान्स होते, म्हणजे लोकगीतावरती आम्ही डान्स केला. सेकंड सेंटेन्स, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट. तू एखाद्या कल्चरल इव्हेंटमध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहेस का. थर्ड, विच सॉन्ग डेड यू सिलेक्ट. तू कोणतं गाणं सिलेक्ट केलं आहेस. अँड फोर्थ वन, आय पार्टिसिपेटेड इन ग्रुप डान्स इव्हेंट. मी ग्रुप डान्समध्ये पार्टिसिपेट केलेला होता. आता इथे बघितलं तर 2 क्वेश्चन आणि 2 आन्सर्स आहेत, तर त्याचं राईट आन्सर आहे आपण इथे बघू शकता. ए सेड, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चर इव्हेंट. बी सेड, येस आय पार्टिसिपेटेड इन ग्रुप डान्स इव्हेंट. देन ए सेड, दॅट साऊंड्स एक्साइटिंग, विच सॉन्ग डेड यू सिलेक्ट. बी, वी डान्स ऑन पंजाबी फोक सॉन्ग्स, इट वॉज अ लॉट ऑफ फन. सो 1 मार्क इथे सहजपणे तुम्हाला मिळू शकतो. आता सेकंड जो आहे ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट डायलॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग तो पूर्ण करायचा असतो, ज्याप्रमाणे ते बघू शकता. वाय डू यू यूज वॉटर सो केअरफुली. आपण तुम्ही पाणी एवढं काळजीपूर्वक का यूज करता, त्याचा ॲन्सर तुम्ही द्यायचा ए सेड किंवा बी सेड या प्रकारे म्हणून. आणि हाऊ डू यू सेव्ह वॉटर, तर इथे तुम्ही ॲन्सर दिलेले आहे आपण बघू शकता. वाय डू यू यूज वॉटर सो केअरफुली, बिकॉज वॉटर इज प्रेशियस रिसोर्स अँड आय बिलीव इट्स इम्पॉर्टंट टू कन्झर्व इट फॉर फ्युचर जनरेशन. या प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता किंवा सिम्पल सेंटेन्समध्ये, वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ किंवा लिव्हिंग बिईंग्स या प्रकारे. सेकंड, हाऊ डू यू यूज सेव्ह वॉटर. आय मेक शुअर टू टर्न ऑफ द टॅप वाईल ब्रशिंग माय टीथ. टेक शॉर्टर शॉवर अँड यूज रेन वॉटर टू फॉर गार्डनिंग. म्हणजे हाऊ डू यूज सेव्ह वॉटर, तुम्ही पाणी कसे वाचवता, तर त्याचे काही ते डायलॉग कम्प्लीट केलेला आहे की मी आय मेक शुअर टू टर्न ऑफ द टॅप वाईल ब्रशिंग माय टीथ, टेक शॉर्टर शॉवर्स अँड यूज रेन वॉटर फॉर गार्डनिंग या प्रकारे. आता थर्ड ॲक्टिव्हिटीज हा पण 1 मार्क्ससाठी येतो. थर्ड जो आहे याच्यामध्ये 3 मार्क्स असतात. येथे तुम्हाला स्वतःला डायलॉग क्रिएट करायचा असतो. राईट अ डायलॉग बिटवीन कस्टमर अँड शॉपकीपर. कस्टमर आणि शॉपकीपरमध्ये डायलॉग क्रिएट करा. ऑन बाईंग फ्रुट्स, कस्टमर फ्रुट्स बाय करतो आहे, विकत घेतो आहे. राईट ॲटलीस्ट 3 मिनिंगफुल एक्सचेंज. 3 मिनिंगफुल एक्सचेंज म्हणजे एकाने प्रश्न विचारला, दुसऱ्याने ॲन्सर दिलं, 1 एक्सचेंज झालं. अशा प्रकारे कमीत कमी 3 क्वेश्चन 3 आन्सर्स या प्रकारे डायलॉग तुमचा असायला पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ॲन्सर लिहिताना तुमच्या त्या डायलॉग यू हॅव टू गिव अ सुइटेबल टायटल. एक योग्य असं शीर्षक तुम्हाला द्यायचं असतं. इथे आपण बघू शकतो कस्टमर आणि शॉपकीपरच्या मध्ये डायलॉग आपण क्रिएट करतो. सो वी हॅव गिवन हिअर द टायटल, दॅट इज कॉन्व्हर्सेशन बिटवीन कस्टमर अँड शॉपकीपर. कस्टमर आणि शॉपकीपरमध्ये कॉन्व्हर्सेशन किंवा संभाषण. कस्टमर सेड, गुड मॉर्निंग, कुड यू प्लीज टेल मी इफ दीज ॲपल्स आर ऑर्गॅनिक. कस्टमर विचारतो. शॉपकीपर, गुड मॉर्निंग, येस दे आर. वी सोर्स
We source them from local farms that use natural fertilizers. Customer said, that's great to hear. I will take a kilo of apples and some bananas as well. Are the bananas ripe? Shopkeeper, they are just ripe enough to be eaten today or tomorrow. Would you like anything else? Customer, that should be all. Thank you. How much do I pay you? Shopkeeper, it's 150 rupees for the apples and 50 rupees for bananas. That will be 200 rupees total. Customer, here you go. Keep the change. Thank you. Shopkeeper, thank you very much. Have a great day. सो या प्रकारे आता मी मराठीमध्ये एक्सप्लेन करीत नाही, पण यू कॅन अंडरस्टँड इझिली. सिम्पल लँग्वेज यूज केलेली आहे, तुम्ही सहजपणे समजू शकता. आणि एकदा ऐकल्यानंतर परत रायटिंगमध्ये त्याची प्रॅक्टिस करा या प्रकारे सेंटेन्स बनवण्याची. नेक्स्ट आपण बघूया आता डायलॉग रायटिंगचा एकच क्वेश्चन दिलेला आहे. डायलॉग रायटिंगमध्ये खूप साऱ्या मी व्हिडिओज बनवल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती. इथे आपण डायलॉग रायटिंगला जो ऑप्शन आहे म्हणजे स्पीच रायटिंग, ते बघूया स्पीच रायटिंग कशा प्रकारे लिहू शकतो किंवा त्याचा क्वेश्चन कसा एक्झाममध्ये विचारला जातो. युअर स्कूल इज गोइंग टू अरेंज अ ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. तुमच्या शाळा ट्री प्लांटेशन ड्राईव्ह म्हणजे एक वृक्षारोपण लागवडचा एक कार्यक्रम हाती घेतलेला घेणार आहे. ॲज अ मेंबर ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल, तुम्ही त्या स्टुडंट काउन्सिलचे स्टुडंट संघटनेचे तुम्ही एक मेंबर आहात. प्रिपेअर स्पीच टू बी डिलिव्हर्ड ॲट द इनॉग्रेशन ऑफ द प्लांटेशन ड्राईव्ह अपीलिंग द स्टुडंट टू प्लांट ट्रीज अँड सेव्ह एन्व्हायरमेंट. मग त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी तुम्हाला एक मेंबर म्हणून स्टुडंट काउन्सिलचा मेंबर म्हणून तुम्हाला एक स्पीच द्यायचा आहे आणि स्टुडंट्सला मोटिवेट करायचं आहे की हाऊ इट इज इम्पॉर्टंट टू प्लांट ट्रीज, म्हणजे वृक्षारोपण करणं किती इम्पॉर्टंट आहे याच्यावर तुम्हाला काय द्यायचं आहे, स्पीच द्यायचं आहे. आता इथे देखील ॲन्सर लिहिताना तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट द टायटल. तर टायटल आपण दिलं आहे ट्री प्लांटेशन ड्राईव्ह, म्हणजेच वृक्षारोपण मोहीम ड्राईव्ह. तर सुरुवात तुम्ही या प्रकारे करू शकता. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स अँड आवर ऑनर्ड गेस्ट, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. टुडे इज अ स्पेशल डे फॉर ऑल ऑफ अस ॲज वी स्टँड, तुम्ही स्कूलचं नेम सांगू शकता आपल्या शाळेमध्ये, ॲज वी स्टँड ऑन द ब्रिंक ऑफ मेकिंग चेंज, अ चेंज फॉर द बेटर, अ चेंज फॉर अवर फ्युचर. We are here to inaugurate our school's tree plantation drive and I am thrilled to see so many of you are eager to plant trees. Okay, next paragraph. These are our best friends. Trees are our best friends. They give us shade, fruits and clean air to breathe. But more than that, they are the heroes that fight against pollution and keep our environment healthy. बघा ट्रीजला हिरोज म्हटलेलं आहे की जी ज्याप्रकारे सोल्जर्स फाईट अगेन्स्ट एनिमीच्या विरुद्ध फाईट करतात, दॅट टाईप ऑफ ट्रीज आर हिरोज दॅट दोज फाईट्स अगेन्स्ट. कोणाच्या विरुद्ध फाईट करतात? पोल्युशनच्या विरुद्ध. या प्रकारे आपण तुम्ही सेंटेन्स यूज करू शकता. बाय प्लांटिंग अ ट्री टुडे इच वन ऑफ अस टेक अ स्टेप टुवर्ड्स अ ग्रीनर अँड मोर ब्युटिफुल प्लॅनेट. नेक्स्ट पॅरेग्राफ. बट वाय शुड वी प्लांट ट्रीज? The answer is simple. Trees are like the earth's lungs. They help us breathe by turning carbon dioxide into the oxygen we need. Without enough trees, our air gets dirty and our world becomes a less healthy place to live. So I call upon each one of you, my friends, to take up a shovel, dig deep and plant a tree. Let's take care of these trees like our little green buddies. Water them, make sure they get enough sun and protect them as they grow. Together we can create a forest of our own right here in our school, a forest that is not just a bunch of trees but a symbol of our commitment to our planet. It is said that the best time to plant a tree was 20 years ago. The second best time is now. So let's make the best of now and plant our future today. Thank you and let's get planting. सो या प्रकारे सिम्पल बट स्वीट विदिन 100 to 150 वर्ड्समध्ये तुम्ही तुमचा स्पीच तयार करू शकता. ओके, लेट्स सी द वन मोर क्वेश्चन ऑफ स्पीच रायटिंग. युअर स्कूल इज सेलिब्रेटिंग मातृभाषा दिन इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये काय एक मातृभाषा दिन तुमची शाळा सेलिब्रेट करणार आहे अँड हॅज इन्व्हायटेड अ रिनोट मराठी प्ले राईट ॲज अ की नोट स्पीकर. आणि एक गेस्ट म्हणून स्पीकर म्हणून एक रिनोट म्हणजे पॉप्युलर फेमस एक प्ले रेट म्हणजे एक ड्रॅमॅटिस्ट किंवा नाटककारांना बोलवलेलं आहे. बिईंग अ मेंबर ऑफ द लर्नर्स क्लब ऑफ युअर स्कूल. तुमच्या शाळेच्या लर्नर्स क्लबचा एक मेंबर म्हणून तुम्ही यू हॅव बीन आस्क्ड टू डिलिव्हर
द फॉरवर्ड, तुम्हाला एक स्पीच देण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रिपेअर शॉर्ट स्पीच टू डिलिव्हर ॲज अ फॉरवर्ड टुडे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स ॲज अ सपोर्ट टू प्रिपेअर स्पीच. स्पीच तयार करताना तुम्ही या पॉईंटचा यूज करू शकता. इम्पॉर्टन्स ऑफ द डे, अबाउट द चीफ गेस्ट, युअर प्लेज, कमिटमेंट, कॉज, गिव युअर ओपिनियन ऑर एनी फेमस कोटेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट वाईल रायटिंग अँसर. अँसर लिहिताना यू हॅव टू राईट अ टायटल. वी हॅव गिवन द टायटल मातृभाषा दिन. ओके, यू कॅन बिगिन युअर स्पीच लाईक दिस. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स अँड अवर ऑनर्ड गेस्ट, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. टुडे वी गॅदर हिअर टू सेलिब्रेट मातृभाषा दिन, अ डे दॅट होल्ड्स अ स्पेशल प्लेस इन अवर हार्ट. इट इज अ डे डेडिकेटेड टू अवर मदर टंग मराठी, विच इज नॉट जस्ट अ लँग्वेज बट द सोल ऑफ अवर महाराष्ट्रीयन कल्चर. इट बाइंड्स अस टुगेदर अँड कॅरीज द स्टोरीज अँड विजडम ऑफ अवर अँसेस्टर्स. इट इज माय ग्रेट प्लेजर टू इंट्रोड्यूस अवर चीफ गेस्ट, अ रिन्यूड मराठी प्लेरिट हुज वर्क्स हॅव टच द हार्ट ऑफ मेनी अँड हॅव बीन बिकम ऑफ इन्स्पिरेशन ऑफ अस्पायरिंग रायटर्स. हिज प्लेज रिफ्लेक्ट द डेप्थ ऑफ मराठी कल्चर अँड द ब्युटी ऑफ अवर लँग्वेज. इथे आपण जे गेस्टला किंवा नाटककारांना बोलले त्याचे नेम्स मी उल्लेख केला नाही, पण त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती लिहू शकतो. ॲज अ प्राऊड मेंबर ऑफ द लर्नर्स क्लब, आय प्लेज टू अपहोल्ड द डिग्निटी ऑफ अवर मदर टंग अँड एनकरेज माय फेलो स्टुडंट टू डिलिव्ह अ डीपर इन टू द रिचनेस ऑफ मराठी लिटरेचर अँड आर्ट्स. इट इज अवर ड्युटी टू चेरिश अँड प्रोमोट अवर लिंग्विस्टिक हेरिटेज सो दॅट फ्युचर जनरेशन कॅन एन्जॉय अँड टेक प्राईड इन इट. इन द वर्ड्स ऑफ द फेमस पोएट कुसुमाग्रज, भाषा आपली माय मराठी, अस्मिता आपली मराठी, विच मीन्स अवर मदर मराठी इज अवर लँग्वेज, अवर आयडेंटिटी इज मराठी. लेट अस ऑल टेक मोमेंट ऑफ रिफ्लेक्ट ऑन दीज पॉवरफुल वर्ड्स अँड कमिट अवर सेल्स टू द कॉज ऑफ प्रिझर्विंग अँड नर्चरिंग अवर मदर टंग. थँक यू अँड लेट्स एम्ब्रेस द ब्युटी ऑफ अवर लँग्वेज ऑन दिस ऑस्पिशियस डे. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट. नाव लेट्स द वन मोर क्वेश्चन फॉर द स्पीच रायटिंग. यू इंटेंड टू टेक पार्ट इन द इंटर स्कूल इलोकेशन कॉन्टेस्ट. एक आंतरशालीय भाषणाच्या स्पर्धा आहे इलोकेशन, त्या कॉन्टेस्टमध्ये स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेऊ इच्छिता. वन ऑफ द टॉपिक देअर इज अ रोल ऑफ यूथ इन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स. म्हणजे एक ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये किंवा राजकारणामध्ये एखाद्या तरुणाचा काय भूमिका असायला पाहिजे या विषयावरती. प्रिपेअर स्पीच इन अबाउट 100 वर्ड्स. सो ते पण ॲन्सर लिहिताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव रिटर्न हिअर द टायटल दॅट इज द रोल ऑफ यूथ इन ॲक्टिव्ह पॉलिटिक्स. आता हे टायटल कुठे भेटेल? जर तुमचा जो क्वेश्चन असेल, क्वेश्चनमध्ये ज्या टॉपिकवरती तुम्हाला स्पीच लिहायचं आहे तो टॉपिक यू कॅन राईट हिअर ॲज अ टायटल. ओके, बिगिनिंग बघा. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स अँड अवर ऑनर्ड गेस्ट, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आय एम हिअर टू टॉक अबाउट वाय यंग पीपल शूड गेट इन्वॉल्व्ड इन पॉलिटिक्स. वी द यूथ आर फुल ऑफ न्यू आयडियाज अँड एनर्जी. इट्स इम्पॉर्टंट फॉर ऑफ अस टू टेक पार्ट इन पॉलिटिक्स बिकॉज द डिसिजन्स मेड बाय पॉलिटिशियन्स अफेक्ट अवर लाईव्स every day. When we get involved, we can help make sure that these decisions will be good for us and for our future. Okay, being active in politics doesn't just mean trying to become a politician. It means voting, talking about what's important to us, and maybe even leading protests or groups that want to make change. We can use social media to spread our ideas and bring attention to the things we care about. Our fresh ideas can help solve old problems. If we work together and speak up, we can make our world a better place. So let's get out there and show everyone what we can do. Thank you very much. So short but sweet, within 100 words we can write this type of a beautiful speech. Now let's see the one more question of speech writing. Prepare a short speech about 100 words. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे पाण्याची बचत करणे, पाणी वाचवा या प्रकारे. यू मे टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. वॉटर इज द नीड ऑफ लाईफ. डिप्लिटिंग रिसोर्स, मेजर्स टू सेव्ह वॉटर, टेक अ प्लेज टू सेव्ह वॉटर. टायटल वॉटर कन्झर्वेशन. बिगिनिंग, हाय एव्हरीवन, वी ऑल नीड वॉटर. विदाऊट इट वी कांट लिव्ह. But every day there is a little less clean water in the world because it's being used up too fast. Rivers are getting smaller
and sometimes wells don't have much water anymore, but we can help fix this problem. If we make sure our tap don't leak, जे नळाची तोटी लीक होऊ द्यायचं म्हणजे पाणी वाया घालू जाऊ द्यायचं नाही, अँड यूज वॉटर सेविंग शॉवर हेड्स, वी सेव लॉट्स ऑफ वॉटर. वी कॅन कलेक्ट रेन इन बॅरल्स टू वॉटर अवर प्लांट्स. वी कॅन ऑल्सो मेक शुअर टू टर्न ऑफ द वॉटर वेन वी ब्रश अवर टीथ. ऑल दीज थिंग्स हेल्प अ लॉट. सो हाऊ कुड वी सेव द वॉटर? सम ऑफ द ट्रिक्स आर गिवन हियर. लेट्स प्रॉमिस टुगेदर to be careful with water. Let's tell our friends and family how they can save water too. If we all do a little bit, it adds up to a big difference. We can make sure there is enough water for us, the animals, and the earth for a long time. Thanks for listening. Let's start saving water. Okay, now speech writing, this topics ended here. Now the question number next, that is the question number 6, information transfer. Attempt A1 or A2, verbal to non-verbal to verbal or verbal to non-verbal. First of all, A1, non-verbal to verbal. Non-verbal means the जी information दिलेली असते ती वेगवेगळ्या डायग्राम मध्ये आकृती मध्ये दिलेली असते ती पॅराग्राफ बनवायचा ती बघूया. आता बघा क्वेश्चन बघूया. द टेबल हियर शोज, इथे एक टेबल दिलेला आहे. द स्टॅटिस्टिक डाटा फॉर द पास्ट 2 years ऑफ द कॅन्डिडेट हू अपियर द कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी जे कॅन्डिडेट बसलेले आहेत त्यांचा एक डाटा दिलेला आहे. ओके, द टेबल ऑल्सो शो क्वालिफाईंग पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर दिस एक्झामिनेशन. आता किती मुलं बसली होती त्याच्यामधून किती क्वालिफाय झाले म्हणजे पुढे गेले पास होण्यासाठी त्याची त्यांनी टक्केवारी पुढे दिली आपण बघणार आहोत. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ गिविंग डिटेल्स अबाउट द इन्फॉर्मेशन शेअर्ड इन द टेबल. आता आपण इथे बघू शकता एक्झाम इयर, नंबर ऑफ रजिस्टर कॅन्डिडेट 2019-20 एवढे होते आणि 18-19 एवढे होते. ठीक आहे, अपियर्ड कॅन्डिडेट किती होते, आता हे टोटल रजिस्टर एवढे होते आणि किती कॅन्डिडेट बसले एक्झामसाठी ए आणि यावर्षी इतके एवढे आणि यावर्षी एवढे 8,37,000. ओवरऑल पर्सेंट ऑफ अटेंडन्स किती पर्सेंट होती, ओनली 31% आणि 32%. नंबर ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड, अच्छा या सर्व कॅन्डिडेटमधून किती क्वालिफाईड झाले, 30 लाखमधून ओनली 52,000 आणि 18-19 50,000. आता या पूर्ण डाटा बघून याच्यावरती आपल्याला पॅरेग्राफ बनवायचा असतो. पॅरेग्राफ लिहिताना आपल्याला इथे एक टायटल द्यायचं आहे, जे आपण टायटल दिले स्टॅटिस्टिकल ट्रेंड्स इन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इन 2018-19 to 2019-20. पॅरेग्राफ बघा. द टेबल प्रेझेंट अ कंपॅरेटिव्ह अनालायसिस म्हणजे ऑब्झर्वेशन ऑफ द स्टॅटिस्टिकल डाटा कन्सर्निंग कॅन्डिडेट्स फॉर द कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ओवर टू कॉन्सेक्युटिव्ह इयर्स 2018-19 and 2019-20. इन द अकॅडमिक इयर 2019-20 देअर वेर 30,90,805 कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड फॉर द एक्झाम, शोईंग अ नोटेबल इन्क्रीज फ्रॉम द 25,97,000 हू रजिस्टर इन द प्रिवियस इयर. म्हणजे अगोदरच्या वर्षी एवढी आणि नेक्स्ट इयरला एवढे, म्हणजे ती कशाप्रकारे इन्क्रीज झाली ते आपण ते सेंटेन्समध्ये मेन्शन केलेलं आहे. डिस्पाईट दिस सर्ज इन रजिस्ट्रेशन द पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट हू ॲक्च्युली अटेंडेड एक्झाम, रजिस्टर एवढं केलं पण ॲक्च्युअल एक्झाम किती लोकांनी अटेंड केली, एक्झाम डिक्रीज. 2018-19 रजिस्ट्रेशन वाढलेलं आहे पण ते एक्झाम देणाऱ्यांची संख्या डिक्रीज झाली, कमी झालेली आहे स्लाइटली फ्रॉम 32% इन 2018-19 32 होती आणि 19-20 31, म्हणजे ती पर्सेंटेज ॲक्च्युअल अटेंडन्स कमी झालेली आहे. ऑफ दोज अपियर 52,790 कॅन्डिडेट्स क्वालिफाईड इन 2019-20 एक्झाम. सो इथे थोडक्यामध्ये सांगण्याचा उद्देश असा आहे की याची तुम्ही सेंटेन्स बनवा, ते डाटा जो आकड्यामध्ये दिलेला आहे वी हॅव टू क्रिएट हिअर सेंटेन्सेस इन अ पॅरेग्राफ फॉर्म. सो या प्रकारे तुम्ही ते बनवू शकता. फक्त इथे काळजी काय घ्यायची की ग्रॅमॅटिकली सेंटेन्स बरोबर यायला पाहिजे आणि नियर अबाउट 100 वर्ड्समध्ये तुम्ही तुमचा पॅरेग्राफ बनवायचा असतो.
नॉन वर्बल टू वर्बल साठी आणखीन एक दिलेला आहे ते क्वेश्चन तो बघूया. दिस टेबल शो द लिस्ट कंट्रीज बाय नंबर ऑफ इंटरनेट युजर्स फॉर द इयर 2020. 2020 इंटरनेट युजर्स म्हणजे इंटरनेटचा वापर करणारे देशांची आकडेवारी दिलेली आहे. एस्टिमेट डिराइव्ड इधर फ्रॉम द हाऊसहोल्ड सर्व्हिस फ्रॉम द इंटरनेट सबस्क्रिप्शन डाटा. राईट ए शॉर्ट पॅराग्राफ गिविंग डिटेल्स अबाउट द इन्फॉर्मेशन शेअर्ड इन द टेबल. आता इथे बघा, कंट्री चायना, इंटरनेट युजर्सची संख्या आहे, पॉप्युलेशन एवढी, त्यापैकी एवढे इंटरनेट यूज करतात, परसेंटेज 63. इंडियामध्ये इंटरनेट युजर्स ही आकडा आहे, पॉप्युलेशन एवढी आहे म्हणजे 50. आपण परसेंटेजवरून करू शकतो, आपली इंडियामध्ये इंटरनेट युजर्स थोडी चायनापेक्षा कमी आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 96 जास्त आहेत तिकडे इंटरनेट युजर्स. इंडोनेशियामध्ये 73. आता हे पूर्ण जी आकडेवारी किंवा डाटा दिसतो, वी हॅव टू क्रिएट पॅरेग्राफ. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव गिवन हिअर टायटल इंटरनेट युजेस अक्रॉस टॉप 4 रँक्ड कंट्रीज इन 2020. द टेबल शोज विच कंट्रीज हॅव द मोस्ट पीपल युझिंग द इंटरनेट इन 2020. या प्रकारची वाक्यरचना तुम्ही बनवू शकता. द मेंबर्स द नंबर्स कम्स फ्रॉम सर्वे ऑर फ्रॉम हाऊ मेनी पीपल हॅव साइन्ड अप फॉर द इंटरनेट. चायना इज ॲट द टॉप विथ अबाउट 904 million इंटरनेट युजर्स, which is 63% of all the people there. India is the next with around 756 million users, which is 55% of its people. And the United States is the third with about 312 million users, but almost everyone there uses the internet. That is 96.26. Indonesia is fourth with about 212 million users, which is 73% of its population. This information tells us that lots of people use the internet in these countries, but some countries have more people using it than others. So like this. Next, so that was the non-verbal to verbal. Ata tyacha opposite tumhala option yeto verbal to non-verbal, manje paragraph dilela asel ani tyachyavarun tumhi kay karaycha ahe. Ithe ankin ek dilela tree diagram cha table baghitla. Non-verbal to verbal baghuya apan. रीड द फॉलोइंग ट्री डायग्राम, प्रिपेअर अ शॉर्ट पॅरेग्राफ. सेंटेन्स, सेंटेन्सचे प्रकार असर्टिव्ह, इम्पॅरेटिव्ह, इंटरगेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह, चार टाईप. असर्टिव्हची परत अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह दोन टाईप. इम्पॅरेटिव्ह ओल्डर कमांड्स रिक्वेस्ट, या प्रकारे इम्पॅरेटिव्हमध्ये. इंटरगेटिव्हमध्ये डब्ल्यू टाईप क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन आणि एक्सक्लेमेटिव्ह स्ट्रॉंग फिलिंग इमोशन हे दाखवले जाते. आता टाईप ऑफ सेंटेन्सेस जी आकृतीमध्ये ट्री डायग्राममध्ये दाखवलेले ते तुम्हाला पॅरेग्राफ बनवायचं आहे, ठीक आहे. आन्सरमध्ये आपण टायटल दिले टाईप्स ऑफ सेंटेन्स, या प्रकारे आपण पॅरेग्राफ बनवू शकतो म्हणजे वर्बलमध्ये. द ट्री डायग्राम एक्सप्लेन्स द डिफरंट काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. डिफरंट काइंड ऑफ सेंटेन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यांचे प्रकार, काइंड्स म्हणजे प्रकार. देर आर 4 मेन टाईप्स, असर्टिव्ह, इम्पॅरेटिव्ह, इंटरगेटिव्ह अँड एक्सक्लेमेटरी. असर्टिव्ह सेंटेन्स कॅन बी पॉझिटिव्ह लाईक शी कॅन स्पीक 6 लँग्वेज, ऑर अ निगेटिव्ह सच ॲज ही डज नॉट लाईक कॉफी. म्हणजे त्याचे दोन प्रकारे, पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. या प्रकारे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स गिव ऑर्डर्स ऑर मेक रिक्वेस्ट लाईक प्लीज क्लोज, म्हणजे तो प्रकार सांगितला, त्याचं एक्झाम्पल दिलेलं स्वतःच्या मनाने. प्लीज क्लोज द डोअर. इंटरगेटिव्ह सेंटेन्स आस्क क्वेश्चन्स, दे कॅन बी जनरल क्वेश्चन लाईक आर यू कमिंग, ऑर मोर स्पेसिफिक डब्ल्यू एच क्वेश्चन सच ॲज वेर आर यू गोईंग. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग, याच्यामध्ये स्ट्रॉंग फिलिंग व्यक्त केली जाते, ऑर इमोशन्स. फॉर एक्झाम्पल, वॉट अ ब्युटिफुल हाऊस. Each type of sentence has a different purpose and it is used in different situation. So, खूप इझी हा टॉपिक आहे, त्याच्यामुळे एक सिम्पल सेंटेन्स कशाप्रकारे बनवले ते तुम्ही बघू शकता. ते झालं नॉन वर्बल टू वर्बल. आता आपण बघूया वर्बल टू नॉन वर्बल, म्हणजे पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्याच्यामधले इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला दिलेल्या ज्या डायग्राममध्ये सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला मांडायचे आहेत. इथे बघूया, ड्रॉ ट्री डायग्राम. ट्री डायग्राम तयार करायचा या पॅरेग्राफवरती. Contain the main points and important supporting details from the following text. Ata ha paragraph kashacha related hai baghuya. Laser is a device that amplified light. Laser light bolto na je light produce karto. A laser produces a thin intensive beam of light that can burn a hole in a diamond and carry the signal of different television pictures at the same time. There are 3 major kinds of laser. Laser light che prakar 3 kinds of lasers based on the light amplifying substance solid. Kon kon te substance are solid lasers, gas lasers and liquid lasers. The laser che 3 prakar solid, gas, liquid,
हे दोन तीन पॉइंट आपल्याला मिळाले. सॉलिड लेझर्स यूज क्रिस्टल, त्याच्यामध्ये क्रिस्टलचा यूज केला जातो. अ ग्लास और सेमी कंडक्टर ॲज द लाईट ॲम्प्लिफाईंग द सबस्टान्स. क्रिस्टल लाईट, आता हे पॉईंटचे मेन मेन त्याचे प्रकार आणि त्याचे एक्झाम्पल जे दिले ते अंडरलाईन करायचे आपण रीड करताना, आणि ते या प्रकारे तुम्ही डायग्राम ट्री डायग्राम लिहू शकतो. टाईप्स ऑफ लेझर, सॉलिड, गॅस, लिक्विड. सॉलिड लेझरचे एक्झाम्पल क्रिस्टल, लेझर, ग्लास अँड लेझर सेमी कंडक्टर या प्रकारे. त्यानंतर गॅस लेझरचे पण त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. लिक्विडचे एक्झाम्पल या प्रकारे, किंवा याच्यामध्ये पण तुम्ही असे टाईप ट्री डायग्राम काढू शकता. ओके, लेट्स सी द वन मोर क्वेश्चन फॉर ट्री डायग्राम. दॅट इज द पॅरेग्राफ इज गिवन हिअर. से चीज, चीजच्या रिलेटेड आहे, जी पनीर चीज आपण बोलतो. वन्स अपॉन टाइम अरब ट्रेडर वॉज अ लॉन्ग जर्नी थ्रू द डेझर्ट. ही हॅज टेकन सम मिल्क अंडर द सॅडल इन अन ॲनिमल स्टमक. आता हे ट्रेडिंग केली अरब मर्चंटनी आणि कशाप्रकारचे चीजचे प्रकार तो सांगितले याच्यामध्ये दिलेले. मग चीजचे जे प्रकार दिले थ्री मेन प्रकार आहे, जे सॉफ्ट चीज, रायपन चीज, ब्ल्यू चीज, हे तुमच्यामध्ये अंडरलाईन करा. आणि प्रत्येकाचे आणखीन सब टाईप दिलेले ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते रीड करू शकता आणि ते अंडरलाईन करा. आणि त्याच्यानंतर आपण एक या प्रकारचा ट्री डायग्राम बनवू शकतो. टाईप्स ऑफ चीज, ज्याच्यामध्ये मेन थ्री फोर टाईप दिलेले आहेत. फ्रेश किंवा अनराईप चीज बोलतो. दुसरा प्रकार रायपन चीज किंवा सॉफ्ट चीज. थर्ड हार्ड चीज अँड ब्ल्यू चीज, हे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे त्या पॅरेग्राफमध्ये. आणि त्याचे रिलेटेड आणखीनही प्रकार, फ्रेश चीजमध्ये कॉटेज चीज या प्रकारचे, आणि रायपन चीज, हार्ड चीजमधले हे प्रकार, आणि ब्ल्यू चीज, हे त्याच्या ते एक्सप्लेन केलेलं आहे त्या एक स्टोरीच्या माध्यमातून. सो खूप इझी आहे, जर तुम्हाला पॅरेग्राफ नीट समजला, रीड करता आला, वाचता आला, आणि त्याच्यामधले टाईप्स, मेन टाईप्स आणि सब टाईप्सला तुम्ही अंडरलाईन व्यवस्थित केलं, तर ते मग ते टेबलमध्ये सांगू देत किंवा ट्री डायग्राममध्ये सांगू देत तुम्ही सहजपणे ते मांडू शकता. पण अशा प्रकारे डायग्राम तुम्ही पेननीच काढायची आहे, तरी ते आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. म्हणजे 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला ते सहजपणे मिळू शकतात. ओके, टायटल तुम्ही दिलं टाईप्स ऑफ चीज या प्रकारचा. सो हा झाला आपल्याला वर्बल टू नॉन वर्बल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6B. आता 6A बघितला, A1 किंवा A2. बी जो आहे तो म्हणजे एक्सपांड द थीम, दॅट इज रिपोर्ट रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग. त्याला ऑप्शन आहे स्टोरी रायटिंग, दोन्हीपैकी एक तुम्ही लिहायचं आहे. आता आपण न्यूज रिपोर्ट रायटिंग बघूया, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. तुम्हाला एक न्यूजची एक हेडलाईन दिलेली असेल आणि तुम्हाला काही पॉईंट दिले असेल, ज्याप्रमाणे ती पॉईंट हेडलाईन दिलेली आहे. अ रेअर टॉर्टाईज सेव्ड इन मुंबई. एक दुर्मिळ टॉर्टाईज, म्हणजे नष्ट होत चाललेला एक दुर्मिळ असा टॉर्टाईज मुंबईमध्ये सापडला, त्याला वाचवण्यात आलं. टॉर्टाईज कसं? आणि पॉईंट्स, हेडलाईन्स, डेडलाईन, इंट्रो, लीड अँड शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ. आता हे काय आहे, ॲन्सर लिहिताना जे टायटल दिलेलं आहे त्या ॲन्सरमध्ये तुम्ही आहे तसंच लिहा. बोल्ड लेटरमध्ये लिहा, अंडरलाईन लिहा, अंडरलाईन करा किंवा सेंटरला लिहा. आता ही जी हेडलाईन आहे, हेडलाईन आपण टाकली. डेडलाईनमध्ये काय काय यायला पाहिजे, डेडलाईनमध्ये त्याच्या खाली लेफ्ट साईडला बाय स्टाफ रिपोर्टर हा शब्द पाठांतर करून ठेवा. त्याच्या खाली डेडलाईनमध्ये नेम ऑफ द प्लेस अँड डेट, कोणत्या ठिकाणी आणि तारीख लिहायची. डेटचा उल्लेख केला नसेल क्वेश्चनमध्ये, तुमच्या मनाने तुम्ही कोणती डेट टाकू शकता. ज्याप्रमाणे ते बघू शकता, मुंबई 2 मार्च 2023 या प्रकारे. हे झालं कशामध्ये, डेडलाईन. इंट्रो किंवा लीड पॅरेग्राफ, म्हणजे थोडक्याचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, म्हणजे सुरुवातीचा पॅरेग्राफ. तीन पॅरेग्राफमध्ये आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा, इंट्रो पॅरेग्राफ, त्यानंतर डिटेलमध्ये शॉर्ट पॅरेग्राफ आणि कन्क्लुजन आणि शेवट या प्रकारे. तर इंट्रो पॅरेग्राफ बघा, अ रेअर टॉर्टाईज स्पेसीज वॉज रिसेंटली सेव्ड इन मुंबई. याच्यामधली जी लँग्वेज असते ना, ती नेक्स्ट मोस्ट ऑफ द टाईम पॅसिवाईजमध्ये असते. जर वाक्यरचना बघितली तर अ रेअर टॉर्टाईज स्पेसीज वॉज रिसेंटली सेव्ड, वॉज सेव्ड हे पॅसिवाईजमधलं वाक्य आहे. इन मुंबई द नेम ऑफ द स्पेसीज वॉज पेंटेड टेरेपन. इट इज बिलीव्ड दॅट. आता हे बघा, वाक्य पॅसिवाईजमध्ये, त्यामुळे याची थोडी तुम्हाला रिपोर्ट रायटिंग किंवा न्यूज रायटिंगची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. इट इज बिलीव्ड दॅट इट इज अन एक्स्टिंक्ट स्पेसीज. एक्स्टिंक्ट म्हणजे नष्ट होण्याच्या होणारी ती जात आहे. स्पेसीज म्हणजे एक प्रकारची जात. ऑफ टॉर्टाईज म्हणजे कासवाची. इन मोस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ द वर्ल्ड हाउएव्हर अ स्मॉल पॉप्युलेशन ऑफ दिस टॉर्टाईज स्पीसीज वॉज डिस्कवर्ड इन अ रिमोट मँग्रोव्ह फॉरेस्ट स्वॅम्प इन मुंबई. The conservations were able to save the tortoises in time and move them to a nearby sanctuary. हा इंट्रो पॅरेग्राफ. त्याच्यानंतर नेक्स्ट इंट्रो लीड पॅरेग्राफ आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ करायचा.
थोडं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. द पेंटेड टेरपेन टेरेपिन्स इज अ स्मॉल स्पीसीज ऑफ द टर्टल दॅट इज नेटिव्ह टू द इंडो पॅसिफिक रिजन. इट्स शेल इज डिफरंट फ्रॉम अदर टॉर्टाइज ॲज इट इज मार्क विथ येलो अँड ब्लॅक झिगझॅग स्ट्रिप्स. द स्पीसीज वॉज थॉट दॅट इट हॅज बीन वाईप्ड आउट बाय द हर्टल हंटर्स अँड द हॅबिटेट डिस्ट्रक्शन डन बाय ह्युमन्स. आता तुम्ही बोला एवढं डिटेल इन्फॉर्मेशन कुठून आपल्याला भेटणार? जी न्यूज असणार आहे थोडीशी वेल नॉन न्यूज असते, आपण आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ॲड करून, म्हणजे जनरल नॉलेज म्हणा किंवा तुमची एक्सपिरियन्स किंवा अनुभव किंवा तुमचं जे नॉलेज आहे ते ॲड करून ती वाढवायची असते. ठीक आहे, दॅट इज नेक्स्ट लास्ट पॅरेग्राफ तुम्ही कन्क्लुजन म्हणू शकतो. द डिस्कवरी ऑफ द पेंटेड टेरापिन इन मुंबई इज इन इन्क्रेडिबल कन्झर्वेशन सक्सेस स्टोरी इन इंडिया. ऑल थँक्स टू द हार्ड वर्क अँड डेडिकेशन ऑफ द कन्झर्वेशन दॅट दिस स्पीसीज हॅज बीन सेव्ड फ्रॉम एक्सटिंक्शन. इट इज होप दॅट द स्पीसीज विल इव्हेंच्युअली बी एबल टू रिपॉप्युलेट इट्स नॅचरल हॅबिटेट सून. थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल कारण थोडीशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ती दिलेली आहे, पण मला असं वाटतं की आतापर्यंत जेवढ्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचार गेले आहेत रिपोर्ट रायटिंग एक वेल नॉन जे की न्यूजमध्ये येणार आहे की वॉटर कन्झर्वेशन असेल की पॉप्युलेशनच्या रिलेटेड ट्रॅफिकच्या रिलेटेड किंवा मोबाईल एखादा कार्यक्रम झाला एखाद्या ठिकाणी स्पोर्ट डे सेलिब्रेट केला ॲन्युअल फंक्शन सेलिब्रेट केला या प्रकारच्या न्यूज हेडलाईन्स दिल्या जातात. आता नेक्स्ट बघा इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे रिपोर्ट रायटिंग. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. हेवी रेन्स डिस्टर्ब नॉर्मल लाईफ. म्हणजे जोराच्या पावसाने, हेवी रेन्स म्हणजे एकदम मुसळधार पावसामुळे नॉर्मल लाईफ जे जनजीवन विस्कळीत झालं. आता हे काही कॉमन न्यूज आहे, सर्व नेहमीप्रमाणे आपण न्यूजमध्ये बघतो किंवा ऐकलेली असते, तो या प्रकारची तुम्हाला न्यूज हेडलाईन दिली जाते. पॉईंट सेम तेच असणार आहेत, हेडलाईन डेटलाईन इंट्रो एडिट पॅरेग्राफ शॉर्ट पॅरेग्राफ. ॲन्सरमध्ये हेडलाईन आपण घेतली, डेटलाईनमध्ये बाय स्टॉप रिपोर्ट मुंबई February 21 हेवी रेन्स विच कंटिन्यूड फॉर द थर्ड डे इन मुंबई ब्रॉट ऑल नॉर्मल लाईफ टू अ स्टँड स्टील. द सेंट्रल पार्ट ऑफ द सिटी वॉज द वर्स्ट अफेक्टेड विथ द वॉटर लेवल राइजिंग अबाउट 3 feet इन सम एरियाज. मोस्ट ऑफ द मेन रोड्स वेअर कम्प्लिटली फ्लडेड. इन मेनी एरियाज द इलेक्ट्रिक पोल्स हॅड फॉलन डाऊन अँड दस द होल सिटी फेस डार्कनेस. सो हाऊ इट वॉज अफेक्टेड ड्यू टू द हेवी रेन. म्हणजे जो मुसळधार पावसामुळे काय काय डिस्टर्बन्स किंवा नॉर्मल लाईफवरती कसा परिणाम झाला, एक सिम्पल तुमच्या पद्धतीने सेंटेन्स तुम्ही बनवायचे आहेत. यू हॅव टू क्रिएट युअर ओन सेंटेन्स. हे फक्त एक्झाम्पल आहे, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून या प्रकारचे बनवू शकतात, पाठांतर नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, द सिच्युएशन मे इम्प्रूव्ह बाय टुमारो. द स्पोक्समन ऑफ बीई बेस्ट सेड दॅट ऑल द सिटी बसेस वेअर कॅन्सल विच लीड्स टू अ मेजर प्रॉब्लेम फॉर कॉमन मॅन. सो दिस वे यू कॅन राईट. लेट्स सी द वन मोर क्वेश्चन फॉर न्यूज रिपोर्ट रायटिंग. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. अँड हेडलाईन इज गिवन लाईक दिस, अॅन्युअल सोशल गॅदरिंग सेलिब्रेटेड. ओके, सेम पॉईंट्स आर गिवन हिअर. ॲन्सरमध्ये हेडलाईन आपण तीच टाकली, बाय स्टाफ रिपोर्टर मुंबई एप्रिल, तुमच्या मनाने तुम्ही डेट टाका. इंट्रो पॅरेग्राफ, सिद्धार्थ कॉलेज सेलिब्रेटेड इट्स अॅन्युअल डे विथ ग्रेट ग्रँड्युअर with a joy. या प्रकारे म्हणू शकता. इट इज द 50th अॅन्युअल डे दॅट द कॉलेज सेलिब्रेटेड इन द मधुसदन ऑडिटोरियन हॉल. आता हे जे नावं आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही एक स्कूल किंवा कॉलेज हॉल, कॉलेज ऑडिटोरियन हॉल या प्रकारे म्हणू शकता. ऑल द स्टुडंट्स अलॉंग विथ देअर गार्डियन्स वेअर इन्व्हायटेड टू दिस सेरिमनी. गार्डियन्स मीन्स पेरेंट्स. द सेलिब्रेशन स्टार्टेड ॲट अराउंड 11 AM विथ अ ब्युटिफुल केक. Then the principal of our college delivered her mesmerizing speech. In her speech, she pointed out the significance of the college in the field of education in Bengal. She mentioned the history of the college and how this annual day celebration started. After her speech, the annual prize distribution ceremony took place. Prizes were distributed in various fields like academics, sports, national achievements, cultural achievements, best leadership skills, etc. After the prize distribution ceremony got over, cultural program started. Various singing and dancing performance was staged by both the students and faculties. The prime attraction was the drama that was staged by 15 alumni of the college. Many other alumni
took part in program as well. After the drama, the annual day celebration came to an end. Overall, it was such a fulfilling program that moved the heart of everyone present at the event. इथे you have to describe how the annual function, जे की तुमच्या वार्षिक स्नेह संमेलन बोलतो तुमच्या शाळेमध्ये, कॉलेज, इथे कॉलेजचं उल्लेख केला, बट इन युअर स्कूल, शाळेमध्ये कशाप्रकारे वार्षिक स्नेह संमेलन कंप्लीट झाला, यू हॅव टू राईट इन डिटेल इन 3 पॅरेग्राफ, इंट्रो पॅरेग्राफ, शॉर्ट पॅरेग्राफ अँड कन्क्लुजनमध्ये. ठीक आहे, सो वी विल बी एंड हिअर द न्यूज रिपोर्ट रायटिंग, ते आपण एंड करूया. रिमेनिंग आता राहिला जो ऑर आहे, काही याच्यामध्ये आणखीन आहेत क्वेश्चन, ते तुम्ही मी रीड करून दाखवून नका, व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघू शकता. कबड्डी लीग इनॉग्रेटेड, जसं ॲन्युअल फंक्शन सेलिब्रेट या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट आहे द लायन अँड द माऊस मॉरल स्टोरी. आता त्याला नेक्स्ट जे आहे न्यूज रिपोर्ट रायटिंगला ऑप्शन, तो म्हणजे स्टोरी रायटिंग. स्टोरीची सुरुवात दिली असेल किंवा स्टोरीचं शेवट दिलं असेल, आणि त्याच्या एक अंदाजे एक इमॅजिनेटिव्ह काल्पनिक स्टोरी तुम्ही स्वतःची क्रिएट करायची असते. ठीक आहे, ज्याप्रमाणे ते एक्झाम्पल बघू शकता, डेव्हलप अ स्टोरी ऑफ अ माऊस अँड लायन, विकेड हंटर. यू मे बिगिन विथ वन्स अपॉन अ टाइम इन अ डेन्स फॉरेस्ट देअर लिव्ड अ लायन अँड द माऊस. मॉरल स्टोरी सर्वांना माहिती आहे, ते आपण हे आणि स्टोरीला तुम्ही टायटल द्यायचं आहे, जे आपण इथे टायटल दिलेलं आहे लायन अँड द माऊस स्टोरी. ओके, वन्स अ लायन, आता याची लँग्वेज तुम्ही जसं न्यूज रिपोर्ट रायटिंगची लँग्वेज थोड्या पॅसिवाईजमध्ये असते, याची जी लँग्वेज थोडीशी डिफरंट असते, यू हॅव टू राईट इन अ पास्ट टेन्समध्ये लिहायची असते, जे ते बघू शकता तुम्ही. वन्स अ लायन वॉज स्लीपिंग इन अ जंगल अंडर अ शॅडी ट्री, अ माऊस लिव्ड इन अ होल नियर बाय. The mouse came out of its hole and began to move up and down on the body of the lion. Okay? The lion woke up from his sleep. Pratyek sentence past tense madhe aahe. He grew angry, grows a past tense, grew, and caught the mouse to kill it. The mouse prayed for his life and said, please spare my life. I will pay back your kindness. The lion set the mouse free. Once the lion was caught in a net, he began to roar. The little mouse heard his roar, roar mai tacha garjanacha awaz motha, and came there. He saw the lion in net. He cut the strings of the net with his sharp teeth. The lion was free. He thanked the little mouse for timely help. So short but mouse and lion chi tumhala story maithe tithe short madhe dilele ahe. Moral kay, do good, have good. One more क्वेश्चन फॉर स्टोरी रायटिंग, डेव्हलप अ स्टोरी ऑफ डेकोइट अँड बुद्धा. गौतम बुद्धाने अंगुलीमालाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे, त्याच्या रिलेटेड यू मे बिगिन, बिगिनिंग दिलेली आहे सुरुवात. वन्स अपॉन टाइम अ लॉर्ड बुद्धा वॉज लाईक दिस. ॲन्सरमध्ये वी हॅव गिवन हिअर द टायटल अंगुलीमाला अँड गौतम बुद्धा. ड्युरिंग द टाइम ऑफ लॉर्ड बुद्धा देअर लिव्ड अ डेकोइट, डेकोइट म्हणजे डाकू आपण म्हणूया, नेम्ड अंगुलीमाल इन द किंगडम ऑफ कोसला, who had killed hundreds of people. How many people had he killed? He used to cut off the fingers of all them and wear them in his garland. म्हणजे जेवढ्या लोकांना माळ, प्रत्येकाचे फिंगर कापून तो त्या गळ्यामध्ये माळ बनवून तो लावायचे तो फिंगर. हेन्स हिज नेम वॉज अंगुलीमाल, त्याच्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल असं ठरवण्यात आलं. He was very cruel and cruel. तो अतिशय क्रूर होता. People were afraid to even go to that side in the forest where his area was. The king sent his army several times to capture him, but all failed. Buddha realized from his knowledge that somewhere in the mind of Angulimal there is a feeling of mercy and compassion. He just needs to be awakened. Thinking this, the Buddha went to that side in the forest where Angulimal used to live. People forbade, lokantala virodh kela Buddhana, Buddha a lot from going that way, but he did not stop. Angulimal, seeing Buddha coming towards him, and ran with his sword, but Buddha continued his natural place. He shouted loudly, "Stay down!" The Buddha stopped. When Angulimal came to the Buddha, he said, "I have stayed, but when will you stay? You also stop from sinning. That's why I have come here, that you too should follow the path of truth. Virtue has not died in you. If you give it chance, your body will change." ते थोडीशी लेंदी स्टोरी केलेली आहे की बुद्धाचं आणि ते अंगुलीमालाचं कॉन्व्हर्सेशन इथे दाखवलेलं आहे. लॉर्ड बुद्धा टोल्ड अंगुलीमाला दॅट यू शूड ब्रिंग इट बाय ब्रेकिंग द ब्रँच ऑफ ट्री.
Angulimala broke the branch of the tree and brought it to the Buddha. Buddha told him to and add it now. मी झाडाची फांदी तोडायला सांगतो, तो घेऊन येतो थोडू तोडून आणि परत सांगतो ही फांदी परत जाऊन चोड. या प्रकारे अंगुलीमाला सेड, हाऊ इज दिस पॉसिबल, म्हणजे परत कशी कनेक्ट करू शकतो. आय कांट डू दिस, बुद्धा सेड टू द अंगुलीमाल दॅट वेन यू कॅन नॉट जॉईन समथिंग इट हॅज नो राईट टू ब्रेक यू. जर तू एखादी गोष्ट जोडू शकत नाही तर तू दुसऱ्याला हानी किंवा इजा किंवा तोडण्याचा तुला अधिकार नाही आहे. सो बुद्धा वॉज व्हेरी क्विक इन दिस पॉईंट. ऑन हिअरिंग दिस अंगुलीमाल हेअर स्टॉप stood up. Buddha's words had a very good effect on him. He got cold. He fell at the feet of Lord Buddha and started pleading for forgiveness. It was his first anyone had spoken to him with such love. Angulimala said, forgive me, mala maaf kar, and make me you followers, mala tumcha ek followers kiwa shishya manun banva. I am ready to accept this discipline. He threw off the garland of his fingers and fell at the feet of Buddha. He became monk at the same time and after some time he also attained the rank of arahat. He also followed the path of truth along with Buddha. So moral of the story, truth and courage always win. So ya prakare, if you are good in writing story, you can write imaginative story. Ya prakare dilelya beginning kiwa ending varun tumhi story tayar karu shakta. Okay, आणखीन एक स्टोरीचे क्वेश्चन दिलेले आहे. रस्ती द बॉय फ्रॉम द हिल बघू शकता. आता पण लास्ट आहे तो म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करायचं, तुम्ही प्रॅक्टिस करत नाही स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशन. मदर टंगमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये 5 मार्क्ससाठी क्वेश्चन असतात, वर्ड्स सेंटेन्स आणि म्हणी ट्रान्सलेट करायचे असतात. त्याची एक्झाम्पल्स आपण बघूया या क्वेश्चन बँकमध्ये जे आलेले आहेत. जे डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर दिलेलं आहे. ए मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 4, म्हणजे 6 शब्द दिले असतात त्यापैकी 4 बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. सर डिस्ट्रेस त्रास, श्रील तीक्ष्ण. तीक्ष्ण श्रील म्हणजे असे तीव्र असा आवाजामध्ये पण होतो श्रीलचा आवाज. स्टाउट मजबूत, एझॉल्ट आक्रमण, कम्पॅशन करुणा, कॅडल घट्ट मिटीमण. आता हे वर्ड्स जे तुम्हाला विचारले जातात हे मोस्ट ऑफ द टाइम तुमच्या टेक्स्टबुकमधूनच असणार आहेत, लक्षात घ्या. थँक्स फॉर युअर इन्व्हिटेशन, तुमच्या निमंत्रणाबद्दल धन्यवाद. ग्लॅड टू सी यू, तुम्हाला पाहून आनंद झाला. इट इज प्लीजंट टुडे, आज हवा खूप छान आहे या अर्थाने. प्लीज काउंट द मणी, कृपया पैसे मोजा. या प्रकारे ट्रान्सलेट इडियम्स मणी किंवा वाक्यप्रचार. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. नाचता येना अंगण वाकड्या, ज्या मणी आहेत मराठी मणी त्या तुम्हाला लिहायच्या असतात. अ स्टिच इन टाइम सेव्ह 9, वेळीच केलेल्या उपाययोजनेने संभाव्य हानी टळते. ठीक आहे, अशा प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. ग्लिसन चमकणे, प्लॉडेड मोठ्या कष्टाने किंवा हळूहळू रखडत चालणे. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोर, बँक दिवाळखोरमध्ये येणे. इथे चुकीचे शब्द दिसतात. करेज धाडस. रिसर्च म्हणजे संशोधन. इथे शब्द तुम्हाला मराठीमध्ये गुगल ट्रान्सलेटमध्ये चुकीचे झाले आहेत पण तुम्हाला बोलतो ते तुम्ही ऐकू शकता. फर म्हणजे भक्कम कणखर या अर्थाने दृढ. ट्रान्सलेट द सेंटेन्स. रमण डिसाइडेड टू कंटिन्यू विथ रिसर्च. रमणने त्याचं संशोधन कार्य सुरू ठेवण्याचं ठरवलं. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. तो अत्यंत साधा आणि बुद्धिमान होता. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. धैर्य खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे. शी इज सो ब्युटिफुल. ती खूप सुंदर आहे. आणि म्हणे स्प्रेड वन्स विंग, झेप घेणे. ॲज फ्री ॲज बर्ड, पक्षाप्रमाणे मुक्त. वन मोर. मॅनर म्हणजे शिष्टाचार. पॅसिव निष्क्रिय. गॅदर गोळा करणे, जमा करणे. इन्फॉर्मेशन माहिती. कॅप्टिवेशन व्यवसाय. ऑनर सन्मान. ही जस्ट फेल्ड डिझी, त्याला चक्कर आल्यासारखी वाटली. ही ओन्स 5 acres ऑफ लँड, त्याच्याकडे 5 एकर जमीन आहे. द वूड कटर कट द वीक ब्रँच ऑफ द ट्री. लाकूड तोडाने झाडाच्या कमजोर फांद्या तोडल्या. शी इज द हेड ऑफ अवर इन्स्टिट्यूशन. ती आमच्या संस्थेची प्रमुख आहे. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. ऑल गुड थिंग्स कम टू अँड एंड. प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो असे म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट. राईट. फॉरगिव, क्षमा करणे. सरप्राईज आश्चर्य. पॅराडाईज स्वर्ग. जेस्ट उत्साह. फॉर्च्युनेट नशीब. सिक्वेन्स म्हणजे क्रम. शी डिवायडेड द क्लास इन टू 4 ग्रुप. तिने वर्ग 4 गटांमध्ये विभागला. सिलेक्ट इरेलेवंट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमध्ये निरर्थक शब्द किंवा वेगळा शब्द निवडा.
आय हॅव प्रॉमिस टू गो देअर, मी तिथे जाण्याचं वचन दिले आहे. हिज हॉर्स सीम्स अँक्शियस टू कीप गोईंग, त्याच्या घोड्याला पुढे जाण्याची उत्सुकता आहे या अर्थाने. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, सर्व चमकणारे म्हणजे सोने नसते. ऑल इज फेअर इन लव अँड वॉर, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. आणि शेवटचं आपण बघूया, एज्युकेशन शिक्षण मार्केट बाजार जनरल सामान्य इझी सोपे अनहॅपी दुःख टेस्ट चव. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स, पुस्तके आपले खरोखर मित्र आहेत. एव्हरी डे रायटिंग इज अ गुड हॅबिट, रोजरोज लिहिणे एक चांगली सवय आहे. रश्मिका लाईक्स प्लेइंग म्युझिक, रश्मिकाला संगीत वाजवायला किंवा संगीत आवडते. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, सर्व भारतीय माझी भाऊ बहीण आहेत. अँड ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम धोरण किंवा गुण आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम, दानधर्म घरापासून सुरू होते. सो आणखीन बऱ्याचसे आहेत, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे, कारण व्हिडिओ खूप लेंदी होतो म्हणून आपण इथे स्टॉप करीत आहोत. जवळजवळ 10-10 सेट दिलेले त्याचे. याची पूर्ण जी आपण क्वेश्चन बँक तुम्ही इथे बघितलेलं आहे, क्वेश्चन बँकचे जे आपण सर्व 3-4 ग्रुपमध्ये आपण व्हिडिओज बनले आहेत, त्या ह्या पूर्ण क्वेश्चन बँकची क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स त्याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही रीड करू शकता. ठीक आहे, सो अशा प्रकारे क्वेश्चन बँक इथे एंड होतो. आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल, ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.